जयस्तंभ चौकातील बैलजोडी स्मारक अज्ञाताकडून उद्ध्वस्त. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जन्मदिवशी 12 डिसेंबर 2015 रोजी उद्घाटित केलेल्या बैलजोडीच्या स्मारकाची काल रात्री अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याची घटना आज 19 एप्रिल रोजी समोर आली. बुलढाणा परिसर हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर आहे. पूर्वीच्या काळात बुलढाणा परिसरातील कापूस बऱ्हाणपूरला विकायला जायचा. बुलढाणा शहरातील व परिसरातील शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात एकत्रित व्हायचे व तेथून सर्वजण सुरक्षिततेच्या दृष्टीने एका रांगेत बुऱ्हाणपूरकडे मार्गस्थ व्हायचे. या जुन्या आठवणी जतन करण्याच्या दृष्टीने बुलढाण्याचे तत्कालीन नगरसेवक दत्ता काकस यांनी आपल्या स्वखर्चाने जयस्तंभ चौकात जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करून एक बैलजोडी व पाण्याचा हौद तयार केला होता व त्याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आले होते. मात्र काल रात्री अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या साह्याने या बैलजोडीच्या स्मारकाला उद्ध्वस्त केले आहे. याबाबत माजी नगरसेवक दत्ता काकस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले की सध्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पुण्यात आलो असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे स्मारक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते आणि शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर टाकणारे होते.